नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे एका अंक गणित श्रेणीतील चार क्रमगत पदांची बेरीज छत्तीस असून दुसऱ्या व चौथ्या पदांचा गुणाकार एकशे पाच आहे तर ती पदे शोधा आणि कंसामध्ये आपल्याला सूचना दिली आहे की ही पदे चढत्या क्रमाने आहेत ओके तर बघा आपल्याला इथे कोणतंही पद दिलेलं नाही फक्त पदांची बेरीज दिली आहे आणि गुणाकार दिला आहे मग ही पदे शोधायची कशी तर बघा कोणत्याही अंकगणती श्रेणीचं पहिलं पद काय असतं ए ओके आता चढत्या क्रमाने आहेत ही पदे असं आपल्याला सांगितलं आहे म्हणजे ह्यामध्ये जर आपण सामान्य फरक मिळवला तर आपल्याला दुसरं पद मिळेल तर बघा एमध्ये आपण सामान्य फरक मिळवला पुढचं पद मिळालं याच एमध्ये जर आपण सामान्य फरक दोन वेळा मिळवला तर आपल्याला आणखी पुढचं पद मिळेल तसंच ह्या एमधून जर आपण सामान्य फरक वजा केला तर आपल्याला अगोदरचं एक पद मिळेल तर ही चार पदे मिळालेली आहेत बरोबर ही चार पदे आहेत तर हीच चार पदे आपण मानून घेऊयात आता मानायचं म्हणजे आपल्याला लिहावं लागेल तर इथे लिहून घेऊया त्या अंकगणिती श्रेढीतील चार क्रमगत पदे काय आहे पहिलं पद आपण ए वजा डी ठरवलेलं आहे ए वजा डी कॉमा दुसरं पद आपण ए ठरवलेला आहे कॉमा त्याच्यानंतरचं पद आपण ए अधिक डी ठरवलं आहे आणि त्यानंतरचं पद आपण ए अधिक दोन डी ठरवलेलं आहे आणि इथे लिहूयात मानू आता हे लिहून झालं आपण हे रफ वर्क केलं होतं ते आपण क्लीन करूयात म्हणजे काही कन्फ्युजन राहणार नाही आता बघा पहिली अट काय दिली आहे की त्या चारही क्रमागत पदांची बेरीज छत्तीस आहे म्हणजे ही जे चार पदे आहेत यांची बेरीज छत्तीस आहे तर ही पदे आपण लिहून घेऊयात त्या अगोदर इथे लिहूया पहिल्या अटीनुसार यांची बेरीज तर आपण इथे लिहूयात पहिलं पद आहे ए वजा डी बेरीज आहे म्हणजे बेरजेचं चिन्ह दुसरं पद आहे ए पुन्हा बेरजेचं चिन्ह तिसरं पद आहे ए अधिक डी पुन्हा बेरजेचं चिन्ह आणि शेवटचं पद आहे ए अधिक दोन डी बरोबर किती आहे सांगितलं आहे छत्तीस ओके तर आत्ता बघा इथे काय होतं आहे हे वजा डी आणि हे अधिक डी निघून गेलं ओके मग राहिला किती एक दोन तीन आणि चार चार वेळा ए आहेत म्हणजे हे किती झालं चार ए त्यानंतर अधिकचं चिन्ह आता कुठे आहे हे डी निघून गेल्यात हे डी निघून गेल्यात हे दोन डी आहे आणि इथे दोन डी बरोबर छत्तीस आता जर आपण विचार केला तर ह्या तीनही पदांना दोनाने भाग देऊ शकतो म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे सर्व पदांना दोनने भागून आता दोनने भाग दिल्यानंतर काय होतं आहे बघा चार एचं झाले दोन ए अधिक दोन डीला जर दोनने भाग दिला राहिला फक्त डी बरोबर छत्तीसला दोनने भाग दिला राहिले अठरा ओके आता इथे काय करूयात हे जे दोन ए आहेत त्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात त्यामुळे इथे राहिले फक्त डी बरोबर हे अठरा जसे ज्या तसे आले आणि ही जे दोन ए आहेत त्याचं पक्षांतर केल्यानंतर ते झाले वचा दोन ए ही आपल्याला डीची किंमत मिळाली ह्या डीच्या किमतीला आपण काय करूयात फ्रेम तयार करून घेऊयात त्यामुळे ही अशा पद्धतीची फ्रेम तयार झाली ओके आता ही जी डीची किंमत मिळाली त्याला आपण नाव देऊयात एक आता पुढे बघा काय सांगितलं पुढे सांगितलं आहे की दुसऱ्या व चौथ्या पदांचा गुणाकार हा एकशे पाच आहे दुसरं पद काय आहे ए आणि चौथं पद आहे ए अधिक डी ह्यांचा गुणाकार जो आहे तो एकशे पाच आहे म्हणून इथे लिहायचं आहे दुसऱ्या अटीनुसार काय आहे ह्या एचा आणि ए अधिक डीचा गुणाकार एकशे पाच आहे म्हणून इथे लिहायचं आहे ए गुणिले ए अधिक दोन डी कौस्पूर्ण बरोबर एकशे पाच ओके इतकं झाल्यानंतर आपण काय करूया इथे पार्टेशन क्रिएट करूयात बाजूला लिहून घेऊयात तर आता हा गुणाकार करूयात ए गुणिले ए उत्तर आलं एचा वर्ग ए गुणिले अधिक दोन डी उत्तर आलं दोन ए डी बरोबर एकशे पाच आता बघा आपल्याकडे डीची किंमत आहे ही डीची किंमत आपण इथे भरूयात म्हणून हा ए वर्ग जसाच्या तसा आला अधिक दोन ए जसं तसे आले आणि डीची किंमत आपण भरली इथे अठरा वजा दोन ए कौस्पूर्ण बरोबर एकशे पाच आता ही किंमत कुठून आणली तर इथे आणली आपण एक वरून ओके विधान एक वरून आपण ही किंमत आणली ना म्हणून एक वरून आता पुढच्या पायरीमध्ये काय होईल बघा ए वर्ग जसाच्या तसा आला अधिक दोन ए गुणि अठरा दोन गुणिले अठरा उत्तर आलं छत्तीस आणि ए जसाच्या तसा आला त्यानंतर दोन एक गुळे वजा दोन्ही अधिक गुण्य वजा उत्तर आलं वजा दोन गुणिले दोन उत्तर आलं चार ए गुणिले ए उत्तर आलं एचा वर्ग बरोबर एकशे पाच म्हणून आता बघा इथे एचा वर्ग आणि इथे वजा था था, चार एचा वर्ग ही वजा बाकी झाल्यानंतर चारातून एक निघून गेला राहिले वजा तीन ए चा वर्ग अधिक छत्तीस ए बरोबर एकशे पाच आता काय करूयात हे जे सुरुवातीचं वजा चिन्ह आहे ते घालवण्यासाठी ही दोन्ही पदे बरोबर चिन्हाच्या दुसरीकडे घेऊन जाऊयात त्यामुळे काय होईल या दोन्ही पदांचं चिन्हांची अदलाबदल होईल बरोबर म्हणून वजा तीन ए वर्ग झाले अधिक तीन ए वर्ग अधिक छत्तीस ए झाले वजा छत्तीस ए हे एकशे पाच आपल्या जाग्यात राहिले म्हणून अधिक एकशे पाच आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे आता राहिलं फक्त शून्य आता इथे जर तुम्ही विचार केला तर ह्या समीकरणाच्या प्रत्येक पदाला आपण तीनने भाग देऊ शकतो म्हणून इथे लिहायचं आहे सर्व पदांना तीनने भागून आता तीनने भाग दिल्यामुळे काय झालं बघा म्हणून तीन ए वर्गला ने भाग दिला राहिला ए वर्ग वजा छत्तीस एला ने भाग दिला राहिले वजा बारा ए अधिक एकशे तीन तीनने भाग दिला राहिले पस्तीस बरोबर शून्य आता इथे आपल्याला वर्ग समीकरण मिळालेलं आहे ह्या समीकरणाला आपण अवयव पद्धतीने सोडवूयात तर हे पस्तीस आहेत या पस्तीसचे आपण अवयव करूयात तर पस्तीसचे असे अवयव करायचे आहेत ज्यांची बेरीज बारा यायला हवी तर सात आणि पाच ही अशी जोडी आहे ज्यांचा गुणाकार पस्तीस येतो आणि ज्यांची बेरीज केली तर बारा येते मात्र ही बेरीज किती हवी आहे वजा बारा म्हणजे ह्या दोघांचंही चिन्ह आपल्याला वजा द्यावं लागेल तेव्हा ह्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर अधिक पस्तीस येईल आणि ह्या दोघांची बेरीज होणार समान चिन्ह असल्यामुळे बेरीज होणार आणि समान चिन्ह असल्यामुळे समान चिन्ह पुढे येणार तर सात पाच बारा आणि समान चिन्ह वजा म्हणून वजा बारा आता आपल्याला दोन्ही अवयव मिळालेले आहेत हे दोन्ही अवयव आपण समीकरणात भरूयात म्हणून ए वर्ग जसंच्या तसं आलं वजा सात ए त्यानंतर दुसरा अवयव आहे वजा पाच म्हणून वजा पाच ए अधिक पस्तीस बरोबर शून्य मग आपण इथे काय करूयात ह्या दोघांची असे ग्रुप्स तयार करूयात ह्यात ग्रुप्स तयार केलेले आहेत त्यातून सामायिक अवयव बाहेर काढूया म्हणून पहिल्या ग्रुपमधून सामायिक अवयव आला ए तर ए वर्गाला एने भाग दिला राहिला ए वजा सात एला एने भाग दिला राहिले वजा सात त्यानंतर दुसऱ्या अव ग्रुपचा जर आपण विचार केला तर इथे वजा पाच हा आपण सामायिक अवयव बाहेर काढू शकतो तर बघा वजा पाच एला वजा पाचने भाग दिला राहिला फक्त ए आणि अधिक पस्तीसला वजा पाचने भाग दिला तर अधिक आणि वजा भागाकार येणार वजा आणि पस्तीसला पाचाने भाग दिला राहिले सात कंसपूर्ण बरोबर शून्य तर बघा काय होणार हा जो समान कंस आलेला आहे तो आपण एकत्र लिहूयात तो झाला ए वजा सात आणि दुसऱ्या कंसात आपण सामायिक अवयव लिहूयात जे आहेत ए वजा पाच बरोबर शून्य मग दोन कंसांचा गुणाकार जर शून्य असेल याचा अर्थ दोन्हीपैकी एका कंसाची किंमत शून्य असू शकते म्हणून ए वजा सात बरोबर शून्य किंवा ए वजा पाच बरोबर शून्य म्हणून ए बरोबर हे वजा सात पलीकडे गेले झाले अधिक सात किंवा ए बरोबर हे वजा पलीकडे गेले झाले अधिक पाच आता इथे आपल्याला एच्या दोन किमती मिळालेल्या आहेत ओके तर ह्या दोन्ही किमतींना आपण अशा पद्धतीने फ्रेम तयार करून घेऊयात आता एच्या किमती आपल्याला दोन मिळालेल्या आहेत पण आपल्याला अजून डीची किंमत मिळवायची आहे मग डीची किंमत ह्या कर... सूत्रानुसार मिळेल पण इथे पुन्हा ए टाकायचं आहे एच्या किमती दोन आहेत मग आपण काय करूयात एची किंमत जर सात असेल तर किमती शोधूयात म्हणून इथे द्यायचं आहे म्हणून जर ए बरोबर सात असेल तर डी बरोबर किती येणार तर डीची किंमत आहे डी बरोबर अठरा वजा दोन ए म्हणून अठरा वजा दोन गुणिले एची किंमत आहे सात बरोबर अठरा वजा सात दुणे चौदा म्हणून डी बरोबर किती येणार डी बरोबर येणार चार तर ही डी बरोबर चारची किंमत आली त्याला देखील आपण फ्रेम तयार करून घेऊया ओके आता बघा आपल्याला एची किंमत जेव्हा सात असेल तेव्हा डीची किंमत चार मिळालेली आहे मग त्यावेळी ह्या चार पदांची किंमत काय असेल ती शोधूयात हो तर त्यावेळी काय आहे पहिलं पद आहे ए वजा डी बरोबर एची किंमत आहे सात डीची किंमत आहे चार म्हणून वजा चार बरोबर किती झाले बघा सात वजा चार उत्तर आलं तीन त्यानंतर दुसरं पद काय आहे दुसरं पद आहे तेव्हा ए ए बरोबर सात तिसरं पद काय आहे तिसरं पद आहे ए अधिक डी बरोबर एची किंमत आहे सात अधिक डीची किंमत आहे चार बरोबर अकरा आणि त्यावेळी चौथं पद आहे ए अधिक दोन डी म्हणजेच तर एची किंमत आहे सात अधिक हे दोन आले गुणिले डीची किंमत आहे चार बरोबर बर, हे सात जसे तसे आले अधिक दोन गुणिले चार उत्तर आलं आठ बरोबर सात आणि आठ उत्तर आलं पंधरा तर अशा पद्धतीने आपल्याला एची किंमत सात असताना ह्या किंमती मिळालेल्या आहेत आता एची किंमत पाच असताना किमती काय येतील त्या शोधूयात म्हणून ए बरोबर पाच असताना तर बघा काय आहे ए बरोबर पाच असताना आपल्याला अगोदर डी शोधावं लागेल तर डी बरोबर अठरा वजा दोन ए बरोबर अठरा वजा दोन गुणिले इथे ए आहे पाच बरोबर अठरा वजा दहा उत्तर किती आलं उत्तर इथे येणार आठ म्हणून डी बरोबर आठ तर ही जी डी बरोबर आठ किंमत मिळाली त्याला देखील आपण फ्रेम तयार करून घेऊया ओके आता ही फ्रेम तयार झाली आता जेव्हा ए बरोबर पाच आणि डी बरोबर आठ असेल तर आपण ह्या सर्वांच्या किमती शोधूयात तर पहिलं पद आहे ए वजा डी बरोबर ए आहे पाच वजा डी आहे आठ म्हणजे ही किंमत किती येते बघा मो लहान संख्येतून मोठी संख्या वजा होणार नाही तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं तर मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा आणि आठातून पाच गेले राहिले तीन म्हणून आणि आता दुसरं पद आहे ए एची किंमत ऑलरेडी आपल्याकडे आहे पाच तिसरं पद आहे ए अधिक डी बरोबर ए आहे पाच अधिक डी आहे आठ बरोबर आठ पाच तेरा आणि शेवटचं पद आहे ए अधिक दोन डी बरोबर एची किंमत आहे पाच अधिक दोन डी म्हणजे दोन गुणिले आठ बरोबर पाच अधिक आठ जुणे सोळा पाच अधिक सोळा उत्तर आलं एकवीस तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व किमती मिळालेल्या आहेत म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे आपल्याला इथे जागा कमी होते म्हणून मी काय करतो थोडंसं शिफ्ट करतो ओके okay, आणि कलर चेंज करतो म्हणजे दिसायला सोपं होईल तर इथे लिहून घ्यायचं आहे म्हणून त्या अंक गणिती श्रेढीतील पदे काय आहे पहिलं पद तीन सात अकरा पंधरा म्हणून इथे लिहायचं आहे तीन सात अकरा पंधरा किंवा काय मिळालेत दुसरे आपल्याला वजा तीन पाच तेरा एकवीस म्हणून इथे लिहायचं आहे वजा तीन पाच तेरा एकवीस आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा प्रश्न देखील सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तसेच ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल तर भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू